आणि बघते सर्व भांडी पण आहे एकदम स्टँडमध्ये प्रॉपर अशी मॅनेज करून ठेवलेली आहेत. जास्त पण अशी गिचडी नाही करून ठेवलंय की आतमध्ये पूर्ण भरून ठेवल्यासारखी. कडधान्य वगैरे ठेवायला. ह्या साईडला जे आहे कडधान्याचे सर्व डबे आहेत आमचे. आणि वरती नॉर्मल कुकर वगैरे झाले किंवा कढई वगैरे. हा इकडे दोन हांडे आहेत. आपल्याकडे काय दररोज पाणी येतो ना. बरोबर. आम्ही भांडी पण जास्त नाही ठेवली, प्यायची कमीच आहे. दोन हांडे आहेत. हा इकडे तांब्याचा आमचा आहे. तांब्याचा हांडा आहे तो पण जुना, म्हणजे आमच्या सासऱ्यांच्या राज्यातला आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये. तर मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये ना तुम्हाला आमच्या मुंबईतल्या चाळीतल्या छोट्याशा घरातला किचन टूर देणार आहे. आणि असं पाहायला गेलो आपला एक डबल रूम आहे ना, खाली वरती दोन आहे. दोन असे रूम आहे आणि जो खालचा भाग आहे ना तो तिथे पूर्ण किचनचा भाग आहे, जिथे आई खास करून जेवण वगैरे बनवते आणि आपले जेवढ्या पण रेसिपीचे व्हिडिओ त्या पूर्ण शूट होतात. आणि आजच्या व्हिडिओ मध्ये पूर्ण तुम्हाला अशी टूर देणार आहोत, आमचं किचन कसं आहे, कशा गोष्टी सर्व आम्ही मॅनेज करून ठेवलेले आहेत. तर जसं की मी बोललो, आमचा जो खालचा रूम आहे ना तो पूर्ण असा किचनचाच भाग आहे आणि इथेच आई खास करून आपल्या रेसिपीच्या व्हिडिओज वगैरे शूट करतो. आणि हा आहे ना आत्ताच जवळपास आम्ही नवीन नवीन बांधून घेतलेला आहे. आई जवळपास किती वर्ष झाली? तर ना आपला आता म्हणजे सुधारलेला ना, नवीन केलेला 3 वर्ष झाली. त्याच्या आधी म्हणजे जुनाच आहे पण आम्ही सुधारलो जरा. पूर्ण असं नवीन म्हणजे सर्व स्टाईल वगैरे लावून घेतलेले आहेत. तर आज पूर्ण आम्ही टूर करून दाखवणार आहोत किचनची, कशा प्रकारे आमचं किचन आहे. तो आई सर्वात पहिलं काय दाखवते मग? तर हा आपला स्टँड आहे, भांड्यांचा स्टँड आहे. तर आपल्या कशा रूम कशा चाळीमध्ये छोट्याच असतात ना, छोट्या छोट्या, मग त्याप्रमाणे आपल्या जाग्याप्रमाणेच आपल्याला सर्व व्यवस्थित ठेवायला लागतं. बरोबर. तर हा आम्ही आमच्या रूम प्रमाणेच स्टँड पण ना छोटासाच आहे, म्हणजे छोटा आहे रूम प्रमाणेच. म्हणजे सर्व गोष्टी ऍक्च्युली मॅनेज करायला लागतात. बरोबर जागेत पण फिट बसला पाहिजे स्टँड आणि त्याच्यानुसारच आम्ही जो स्टँड घेतलाय तो एकदम छोटा आहे, जागेत फिट बसेल असा. बरोबर ना? बरोबर. कारण भांडी आम्हाला युज करताव ना तेवढीच मी स्टँड मध्ये ठेवते आणि बाकी सर्वी पोटमाळ्यावरती त्या पोटमाळ्यावर ठेवते. बरोबर. सर्व अडगडीची बाकीची जी बिना युजची भांडी असतात ती वरतीच आम्ही ठेवतो. आणि बघते सर्व भांडी पण आहे एकदम स्टँडमध्ये प्रॉपर अशी मॅनेज करून ठेवलेली आहेत. जास्त पण अशी गिचडी नाही करून ठेवलंय की आतमध्ये पूर्ण भरून ठेवल्यासारखी. तर असा आमचा हा छोटासा स्टँड आहे किचनमधला. आणि वरती अशी आई डबे वगैरे ठेवते ना, डबे किंवा नॉर्मल अशा राहिलेल्या गोष्टी असतात काही त्या ठेवते. त्याच्यानंतरला पुढे आपण काय बघतोय? ही अगोदर पासून इथेच होती ही कडप्पा, ही जशी आहेत तशीच आहेत. आणि मग आम्हाला जागा कमी पडायला लागली ना भांडी ठेवायला. बरोबर. म्हणून मग आम्ही दुसरी इकडे परत ही कडापा मारली इकडे. ही लाईनीत म्हणजे भांडी ठेवायला जरा बरी पडते. बरी पडते. पहिली ना इथे आमच्या फळ्या होत्या, म्हणजे अशा फळ्या मारलेल्या होत्या. त्या काय बरोबर नाही दिसायच्या वगैरे, भांडी पण ठेवायला बरोबर भेटायची नाही व्यवस्थित. बरोबर. म्हणजे इथे कशा आहे हा बघा, हे कडप्पा कशी 3 लेअर आहे कडप्पाची आणि जी फळी होती ती जी 2 लेअर होती ना, दोन अशा फळ्या होत्या. आणि तो काढण्याचा अजून एक रिझन म्हणजे काय, आपण गॅस जर पेटवली तर गॅसचा जो ढग असतो त्याच्यामुळे जो लाकूड असतो तो हलका हलका ना काळा पण पडतो. बरोबर ना? हा. तर दिसायला पण ते चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळे हे जे आम्ही नवीन करायला घेतला ना पूर्ण खालचा भाग, तेव्हा पूर्ण असे कडप्पाच मारून घेतले, म्हणजे ते दिसायला पण कसे चांगले दिसतात आणि म्हणजे काळं वगैरे काय होत नाही जास्त करून. तर इकडे बघताय हे सर्व आई इकडे डबे वगैरे ठेवतेस ना तू? हे डबे ठेवते इकडे. हे आहे मिक्सर. आहे मिक्सर वगैरे इथेच आम्ही लावून घेतो. हे दोन कडप्पा आहेत, तिथे सर्व हे नॉर्मल जे आपले डबे असतात डाळी वगैरे ठेवायचे ते असतात ना. हे डाळी वगैरे ठेवायला, बाकी इथे कडधान्य वगैरे ठेवायला. ह्या साईडला जे आहे कडधान्याचे सर्व डबे आहेत आमचे. आणि वरती नॉर्मल कुकर वगैरे झाले किंवा कढई वगैरे, हा टोपं वगैरे ठेवण्यासाठी खास करून आम्ही असे हे कडप्पा वरती रेडी केलेले आहेत. वरती पण काही मोठं टोपं झाली, काही भात वगैरे किंवा बिर्याणी वगैरे बनवायची झाली तर नॉर्मली जी मोठी टोपं आहेत ती वरच्या लेअरला आम्ही ठेवतो. तसा पूर्ण हे खास करून कडप्पा आम्ही डबे ठेवण्यासाठी, म्हणजेच कसा जागेत बरोबर फिट बसतात
त्याच्यामुळे आम्ही म्हणजे लेवरला त्याच्यात अशी कळापा मारली. हा इथे बघा आता कसे मोठे डबे ठेवायला लागतात, त्याच्यामुळे खालचा जो लेअर आहे तो आम्ही थोडासा मोठा, त्याच्यानंतरला मीडियम लेवलचा आणि वरचा जो आहे तो थोडासा छोटा ठेवलेला आहे, जेणेकरून बरोबर सर्व डबे वगैरे आपल्याला ठेवता येतील. बरोबर ना? तर हा पूर्ण आमचा कडप्पाचा भाग आहे आणि ह्याला पण पूर्ण कलर असा करून घेतले, काळे कडप्पा होते तर त्यांना व्हाईट कलर असा लावून घेतलाय आम्ही. हा बघा तिकडे सर्व पॅन वगैरे झाले तर ते सर्व आम्ही ठेवलेले आहेत. तर पुढे काय दाखवते? तर इकडे आता आपली प्यायची भांडी आहेत. इकडे दोन हांडी आहेत. आपल्याकडे काय दररोज पाणी येतो ना. बरोबर. आम्ही भांडी पण जास्त नाही ठेवली, प्यायची कमीच आहे. दोन हांडी आहेत. हा इकडे तांब्याचा आमचा आहे. तांब्याचा हांड आहे तो पण जुना, म्हणजे आमच्या सासऱ्यांच्या राज्यातला आहे. अच्छा, एवढा जुना आहे. हो, सासऱ्यांनी आणलेला तो घेतलेला, तो आम्ही विकला नाही. अच्छा, असू द्या. तांब्याचं कसं भांड्यातलं ना पाणी प्यायचं असतं सकाळी उठून, आणि एक दोन दिवसात शिवळं पाणी असतं ना, शरीरासाठी चांगलं असतं. बरोबर, तांब्याच्या हांड्यातला आणि छान असतं, हेल्थ साठी पण चांगलं असतं. आणि आमच्या घरी कसं सकाळी उठल्याच्या नंतरला पाणी पिण्याची आम्ही पितोच, शिवळं पाणी ना तांब्याच्या हांड्यातलं प्यायचं असतं. पाणी पिण्याची अशी सवयच आहे, तर खास करून आम्ही तांब्याच्या हांड्यातला पाणी पितो. त्याच्यामुळे तांब्याचा एक हांडा आम्ही ठेवलेलाच आहे, तो जुना आहे तो. हा, आणि टाकी कशी आमची जेवणाला वगैरे. बरोबर, जेवणासाठी, जेवण बनवण्यासाठी आम्ही ठेवतो. आणि हा इकडे मटका आहे. आणि हा जी ही टाकी खास करून जसं की बोलली आई जेवणाला वापरते, आणि हा जो एक हांडा आहे तो फक्त इमर्जन्सीला ठेवलेला आहे, म्हणजे पाणीचा कधी पाणी आला नाही, तसं तर रोजच पाणी येतो, पण कशी गरज लागली तर तो इमर्जन्सीला हा हांडा आम्ही वापरतो. आणि असा पूर्ण याच्या व्यतिरिक्त पण अशा आम्ही बाथरूम मध्ये बादल्या असतातच भरून वगैरे, आंघोळीसाठी बादल्या वेगळ्या असतात, फक्त प्यायसाठीच ही भांडी आहे. हा मटका तो पण प्यायला, आम्ही प्यायला पाणी ना मटक्यातच पितो, फ्रीज मधलं नाही, फ्रीज मध्ये बाटल्या वगैरे ठेवत नाही. बरोबर, मटक्यात ना थंड पाणी, थंड जर असतं मीडियम तर प्यायला जरा बरं, म्हणजे थंड पाणी. आम्ही पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, तरी आम्ही मटक्यातच यूज करतो पाणी. बरोबर, कोणता पण ऋतू असेल, म्हणजे कोणता पण ऋतू असला ना तरी पण आम्ही मटक्यातच पाणी यूज करतो. आमच्याकडे म्हणजे अशी सवयच आहे की अगोदर पासून फ्रीज मधलं पाणी पियायचं नाही, पाणी आम्ही नाही पियत, म्हणजे मडक्यातला चांगला असतो, मातीचा असतो. गावाला पण जास्त करून मडकीच वापरले जातात. तर हा अगोदर पासून आम्ही मडका आणलेला आहे, मध्ये काही मडके तुटलेले पण त्याच्यानंतर झाले मडके. आपल्याला तुम्ही लहान होते तेव्हा मस्त व्हायचे, दोघांची राधाची ऋतू त्या काठी पडायची त्याच्यावरच. मडके दोन तीन फुटले ही पोरं लहान असतानी, आता बाबा ही पोरं मोठी झाल्यावर हा टिकलाय मडका. हा जवळपास ह्याला खूप वर्ष झाली, नाही तर अगोदर दोन ते तीन वर्ष मटके टिकायचे. दरवर्षी आम्हाला आणायला व्हायचं मडका. बरोबर, तसं बघायला गेलं ना आमचा हा पूर्ण किचन आहे आणि पूर्ण असा मॅनेज करून ठेवलेला आहे. बघतोय सर्व भांडी कशी प्रॉपर, आणि जी पिण्याची पण टाकी हंडी आहेत ते बरोबर ठेवलेले आहेत. त्याच्यानंतरला हा गॅस दाखवते ना, हे गॅस, ही गॅस ना ही पण आम्ही ना आता नवीन घेतल्या आणल्या. तर आमची जुनी होती ना गॅस, ती म्हणजे ना बरोबर हे बटन वगैरे एकदम फिट झालेला तिचा, आणि बरोबर पेटायची नाही. मी बंद केली ना म्हणजे सुल्लो अशी केली ना, काय ठेवला जेवण भात वगैरे सुल्लो केली ना, कधी कधी जायची ना मला माहितीच नाही पडायचं हव्याने, म्हणजे हव्याने किंवा कमी ठेवली की राहायचीच नाही, ती पूर्ण जायची पूर्ण जायची. मम्मी बोलली आता दुसरी आणूया, आणि अशी आम्ही खूप असं रिपेरिंग करून पण झालं. दोन वेळा मी झाली रिपेरिंग करून, रिपेरिंग करायला गेली तर बघितलं ना किती खर्च येतो. हो, 300-400 असं तो येणारा माणूस पण त्याचे अलग से चार्ज असतात. मी कंटाळली, मी बोलली आता नवीनच घेते ना. बरोबर, तर त्याच्यामुळे ही नवीन गॅस आपण घेतलेली आहे. आणि हे हा जो भाग आहे ना इथे जास्त करून काय आम्ही ठेवत नाही, नॉर्मली कसं ठेवल्यात. बरोबर, आणि इथे कसं कटिंग वगैरे काय झालं किंवा काही गोष्टी ठेवायचं झालं, डाळ वगैरे टोपं वगैरे इथे साफ वगैरे करायचं असतं, त्याच्यामुळे इथे थोडीशी मधी जागा राहते, तिथे आम्ही सर्व गोष्टी करतो. त्याच्यानंतर आहे काही तिकडे दाखवते. तर मला ना इथे एक स्टॅन्ड पण आम्ही मारून घेतला. हा, कारण भांडी ना वरती मी ठेवायची ना, पळायचे खाली, म्हणजे बरोबर हात वगैरे लागला, म्हणजे खायची नाही वरती. मी मला इथे एक मारून घेते असं नॉर्मली स्टँड मारून, त्यांना कसं हे आपले हे पल्या हे बी चारा हे कटिंग करायचं ते मग
हा नाही तर काय व्हायचं माहितीये, जिथले तिथे सर्व गोष्टी आपल्याला ठेवायला लागायचं आणि ते बरोबर वाटायचं पण नाही, अडचणीसारखं व्हायचं, म्हणून त्याच्यामुळे तिथे एक स्टँडच असा मारून घेतलंय, नाही तर इकडे अशा ह्या कडप्प्यावरती ह्या सर्व गोष्टी असायच्या, त्याच्यामुळे काय डबा काढताना किंवा अशा काही गोष्टी काढताना हात लागले की म्हणजे डायरेक्ट खाली पडायचं, आपण कसे घाई घाईत असतो, हा इकडे तिकडे झाली बसतो ती खाली पडणारच, भांडी जास्त झाली की पडणारच खाली, बरोबर, त्याच्यामुळे तिथे एक स्टँड मारून घेतलंय, म्हणजे कसं असं पद्धतशीर आपण गोष्टी सर्व ठेवू शकतो आणि हा इथे आपला गॅस आहे, इथे पण पूर्ण अशी गॅसच्या इथे ना आम्ही अशी अलग स्टाईल मारून घेतले, नॉर्मली भिंत बघायला गेले तिथे तिथे आपली अलग स्टाईल आहे आणि गॅसच्या इथे किचनच्या इथे आपण अशी अलग स्टाईल मारून घेतलेली आहे, त्याच्यानंतरला इथे आपला खाली भाग आहे ना, खाली म्हणजे इथे ना बाटले आहेत दोन, तिथे खाली दोन बाटले आहेत, इकडे आपले डबे आहेत तांदळाचे दळणाचे आणि जी जेवणाची टोपा असतात ती खाली टोपा मी आतमध्ये ठेवते ह्याच्यात, हा खाली जो भाग आहे झाला की खाली ठेवते, खाली पण बऱ्यापैकी अशी स्टोरेज आहे आमच्या इथे, तर तिथे सर्व पिठाचे डबे म्हणा किंवा जेवण झाल्याच्या नंतर टोपे म्हणा गरम असतं तर जेवण खाली ठेवते, हा ते तर असा पूर्ण आमचं बघतंय किचन आहे आणि सर्व असं व्यवस्थित सर्व गोष्टी मॅनेज करून ठेवलेल्या आहेत, जसं आईने पूर्ण सर्व गोष्टी आपल्याला समजवल्या की कशा प्रकारे कुठे काय काय आई ठेवते आणि घ्यायला पण कसं इझी पडतो, असे जागच्या जागी बरोबर ठेवल्या असल्यानं गोष्टी तर घ्यायला पण इझी होतं आणि जास्त बरोबर पद्धतशीर सर्व गोष्टी होतात, आणि जसं की स्टार्टिंगला पण आई बोलली की हा आपला जो किचन आहे तो आताच आपण नवीन नवीन रूम बांधून घेतलेला आहे, त्याचा रिझन आहे सांग का आपण बांधून घेतला, हा आम्ही ना स्टाईल ना ह्या स्टाईल आता म्हणजे 3 वर्ष झाली तेव्हा केल्या, त्याच्या आधी आमची अशीच भिंत होती साध्या मातीच्या सिमेंटच्या, ते आम्ही कलर दरवर्षी आम्हाला कलर द्यायला लागायचं, बरोबर, पावसाळ्यात ना सर्व पूर्ण वाटलंय ना भिजायच्या आणि तो कलर आहे तो निघायचा, मग आम्ही वर कंटाळायचे दरवर्षी कलर द्यायला, मग काय करणार म्हणलं आता एकदा ती ह्यावर स्टाईल लावून घ्या ना, म्हणजे एकदा खर्च एकदा दरवर्षीचा आपला खर्च नका ना, दरवर्षी त्या कलरला खर्च द्या, परत ती कलर भांडी काढा सगळं किती खटपट करायला लागतं कलर देताना, आणि कलर देण्याच्या नंतरला पण पावसाळ्यात पोपड्या वगैरे कलर दिला ना तरी पण ते सामान्य चांगले जायचे, पावसाळा आला की झालं ते सर्व कलर निघायचं, आणि मग कंटाळा आला, मग मला एकदा स्टाईल मारून घ्यायची, मामी असं स्टाईल मारून घेतली मी पूर्ण अशी, आणि आता कसं साडीतलं तुम्हाला पण माहितीये घर पण छोटं असतो जास्त स्टाईल पण गरज लागत नाही, आमच्या काय 4 भिंत केवढले आहे छोटी रूम मध्ये किती सेवळे लागणार, साडीतले कसे आपले छोटेच रूम असतात, टेन्शन नाही, व्यवस्थित दिसायला पण व्यवस्थित, आपल्याला बरं राहायला छोटा असलं तरी चालतो पण व्यवस्थित बोलली पाहिजे, बरोबर, आणि कलर करायचा पण त्रास आपला तेवढा वाचला, कलरचा पण त्रास केला कारण दिवाळी आली की मग आपली घाई असते कामाची, काय फराळ बनवायचं आणि परत ती साफसफाई करा कलर देसा कशाला झिंजीत मारी, तरी पण आम्ही विचार करत होतो भीती वाटत होती की रूमात तुटल्याच्या नंतर आपण एवढा खर्च करतो, एवढा खर्च करता पण रूम तुटली तर कारण बोलायची आजूबाजू की रूम आता तुटणार आहे कशाला, ते 3 वर्ष झाले ना बघा वर्ष पटापट जातात, अजून आता नाही का पत्ता नाही, बरोबर, अजून किती वर्ष असतील काय माहित, तर असा पूर्ण जसं की आमचं किचन आहे तो पूर्ण टूर करून आज तुम्हाला दाखवली, छोटासा जसा किचन आहे बघायला गेला पण असं चांगला आम्ही मॅनेज करून ठेवलेला आहे, जेणेकरून हा खास माझ्यासाठी जी रूम आहे, आता किचन म्हटलं तर काय तुम्हाला माहितीच आहे ना आपल्यासाठीच किचन, बाकी सर्व गृहिणीची म्हणजे आवडती गोष्ट म्हणजे किचन असतो तिथे, आपलं किचन आपल्याला कसं ठेवायचं आपल्याला माहिती, बरोबर, जेवढं व्यवस्थित ठेवू ना साफसफाई व्यवस्थित तेवढी कशी वातावरण चांगलं म्हणजे लक्ष्मी घरात व्यवस्थित, तर पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला किचन टूर दाखवली, आमच्या साडीतल्या छोट्याशा घरातला हा किचन आहे आणि कसं वाटले आजची व्हिडिओ ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, जर व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं आहे, लाईक करा, लाईक करायचं नक्कीच, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.